कामगार पुतळा येथे होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीमुळे येथील झोपडपट्टी धारक नाराज असून त्यांचे स्थलांतर करताना त्यांचे म्हणणे ऐकूनच न घेता सरकार दमदाटीने स्थलांतर करीत आहे। या स्थलांतराला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। तो दर्शवण्यासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरच पहिला दिवा पेटवत प्रकल्पग्रस्तांनी सरकारचा निषेध करीत दिवाळी साजरी केली। कामगार पुतळा वसाहत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होत आहे। येथील झोपडपट्टी धारकांचे स्थलांतराचे काम गेले 6 महिन्यापासून चालू आहे। काही झोपडपट्टी धारक सध्याच्या जागेवरच किंवा शिवाजीनगर भागामध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी भूखंडावर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करीत आहेत, परंतु या मागणीकडे सरकार महामेट्रो हेतू परस्पर दुर्लक्ष करत आहेत। सरकारची दिवाळी सुखात आणि झोपडपट्टी धारकांची दिवाळी दुःखात होत असल्याची भावना स्थानिकांनी यावेळी व्यक्त केली। कामगार पुतळा वसाहतीवर होणारी कारवाई व राज्य सरकारचा निषेध आम्ही या दिव्यांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे। यावेळी बबन भालके, हमीद शेख, मयूर घोडे, विकी कांबळे, किशोर कांबळे, आप्पा आखाडे, शिरीष पाटील, सखुबाई डेंगळे, कविता चव्हाण, हमीदा खान आदी स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर दिवे पेटवत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे। पुनर्वसन करताना येथील रहिवासी गेल्या 60 ते 70 वर्षे जुने असून त्यांचा उदरनिर्वाहाचे शिक्षणाचे काय असे येथील नागरिक प्रश्न विचारत आहेत। स्थलांतर करताना आमच्या लोकांनाच कामगार रोजगार मोठ्या प्रमाणावर बुडणार असून त्याचे काय? शिवाजीनगर परिसरात अनेक सरकारी पडीक भूखंड असून ते सरकारने ताब्यात घेत आम्हाला त्याच ठिकाणी राहण्याची घरे द्यावीत अशी आमची मागणी आहे। सध्या या प्रकरणी स्थानिक रहिवासी हे उच्च न्यायालयात गेले आहेत।